अशोक चव्हाणांचं जे आहे संविधानिक अज्ञान आहे. अशोक चव्हाणांनी संविधान वाचलं पाहिजे आणि या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 2021 पर्यंतचे न्यायनिवाडे वाचले पाहिजेत. जातीवर आधारित आरक्षण देण्याची पद्धत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मला अशोक चव्हाणांनी महाराष्ट्राला सांगावं असं वाटतंय की मराठ्यांचं आरक्षण हे 50% संदर्भातून सेकंड स्टेप आहे, परंतु मराठे हे मागासच नाहीत. हे दस्तूर खुद जे गायकवाड आयोगाचा रिपोर्ट होता त्याच्यावरूनच सिद्ध झालेला आहे. त्यामुळं केंद्रामध्ये काय अमेंडमेंट होते, कोणत्या स्तरापर्यंत होते, त्यापेक्षा जे मराठे पात्रतेतच येत नाहीत, आरक्षणाच्या कक्षेतच येत नाहीत, त्यावर आता मला असं वाटतंय की अशोक चव्हाणचं हे फ्रस्ट्रेशन आहे आणि सवत सुब्यासारखं हे बोलणं आहे. त्याच्या पलीकड मला वाटतंय अशोक चव्हाण आणि आता प्रस्तुत राज्य सरकारच्या मंत्र्यांना बोलण्यात पलीकड काही राहिलं नाही. गुणरत्नजी, मराठा आरक्षणाचे अधिकार आता महाविकास आघाडीला नकोसे झालेत. महाविकास आघाडी हा सगळा मुद्दा केंद्रावर ढकलू पाहते का? लक्षात घ्या की महाविकास आघाडी काय आणि आणखीन कोणी आलं काय. एक लक्षात ठेवा की जे प्राथमिक दृष्ट्या मागास आयोगांकडून 3 वेळेस 4 वेळेस मागासच ठरले नाहीत आणि 1 वेळेस ठरले, त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो आयोगाचा रिपोर्टच नाकारला, तेव्हा अशोक चव्हाण हे खोटं बोलत आहेत, देऊ शकत नाहीत मराठ्यांचं आरक्षण असं म्हणण्याऐवजी आपण शेजारच्या पोराला जसं कारटं कारटं म्हणतो तसं केंद्रावर ते त्यांची कुरघोडी आणि त्यांचा उपक्षुंभपणा आहे. याच्या पलीकड अशोक चव्हाण नाकारतेपणाची जी हे असते, काय म्हणतो, फळी असते, त्याचं एक प्रारूप रूप म्हणजे अशोक चव्हाणांचं आजचं केंद्राच्या अमेंडमेंटच्या संदर्भातलं केलेलं वक्तव्य आहे. गुणरत्नजी, कायदेतज्ञ या नात्यानं पुढचा प्रश्न विचारतो, आरक्षणाचे अधिकार राज्यांना देणारी घटना दुरुस्ती होणार आहे, या संदर्भातला तपशील काय? लक्षात घ्या की ज्या वेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात मीच उपस्थित केलेला मुद्दा होता आणि त्यावेळेस माझं त्यावेळेचा युक्तिवाद तोच होता की 102वी घटना दुरुस्ती राज्यांचे अधिकार काढत नाहीत, परंतु केवळ जे आहे प्रोसिजरल आस्पेक्ट म्हणजे SC ST च्या आरक्षणाच्या संदर्भाने ज्या प्रकारे लिस्टमध्ये बदल करायचा असेल तर राज्यपाल महोदय त्याच्यावर शिक्कामोर्तब करत नसतात, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया महामहिम राष्ट्रपती महोदय त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात. तशाच प्रकारची 102वी घटना दुरुस्ती होती, परंतु पॉलिटिकल वोट पॉलिटिक्स साठी महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचा म्हणजे चर्चा घडून आणली म्हणून एका अर्थाने मोदी सरकारने केवळ क्लॅरिफिकेशनच्या तत्वावर ही अमेंडमेंट येत आहे आणि त्यामुळे ह्या अमेंडमेंट मुळेही म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारावर कोणती बाधा नाही आणि पूर्वी सुद्धा बाधा नव्हती हे स्पष्ट आहे.